खोटी उत्तर देता आणि आपला टेमा मिरवता काय अरे भगवत गीता 18 अध्याय सांगितले मी कोळ्यासारखा काहीतरी बडबड करतोय तू हा काय तो अंड पाजळला दोन चार शिवे काय घातला आणि चार पाच माझे काय ह्याकडलं म्हणजे तू मोठू बुवा झालोस उद्या युट्यूब वर तू चमकतलोस तुका वाटता तू तुझी अधोगती आहे आज स्वप्नील पांचाळ सारख्या बुवाक सांगितलं तू साक आवाज लाव शिक म्हणजे तो माणूस किती मोठो आणि तू खरे आम्ही काय बोलत नाही या गोष्टी राही सर भांडण नाही या दुसऱ्याची प्रतिष्ठा ज्यावेळेला आपण लायकी ओळखतो ना स्वतःची लायकी आपण ओळखायला शिकलं पाहिजे लक्षात घ्या माऊली स्वतःची लायकी आपण ओळखायला शिकलं पाहिजे दुसऱ्याची लायकीचं सोडा हो काय लायकी काय तू काय घेऊन जाणार आहेस तुझी लायकी सांगते घेऊन जाणार आहेस तू हलोच असू तुका जन्म पण दुसऱ्यान दिला सगळे दुसरेच करतले नेताना पण दुसरेच नेतले आणि आग पण दुसरेच लावतले तुझा काय नाही तू लायकीच काढून मरणार शेवटपर्यंत देवा शेपकर आज वाईट लय वाटला माका की कर्मदळी तुझ्यासारखं बुवा